माय मराठी माय बोलीचं महाचॅनल अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया टविता घडे महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी कुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय श्री संत भगवान बाबा महाराज की जय श्री संत माधव मामा महाराज की जय श्री संत मारुती महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर 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 महादेव श्री राम जय राम जय जय राम 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 आज या श्री क्षेत्र किनगाव नगरी मध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पुण्यतिथीचा कार्यक्रम श्री हरिभक्त प्रायण कैलासवासी हनुमंतराव विठ्ठलराव दैफळे यांची 13वी पुण्यतिथी आणि या पुण्यतिथी निमित्त माझ्याकडे आलेली एक वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये विरहिणी म्हणा प्रवचन अशा माध्यमातून एक माझ्याकडे त्यांच्या प्रेमास्तव आलेली सेवा अहो महाराज आमचे सर म्हणजे आता सरला तर उपमा द्यायचीच नाही गुरु आहेत गुरु म्हटलं की जगामध्ये अरे पंतप्रधान देखील गुरुपासूनच झाले शिक्षकापासूनच म्हणून गुरुला जितका जगामध्ये मान आहे तितका कुणाला मान नाही गुरुला एवढा मान कशा करता कशा करता गुरुला एवढा मान कशा करता नेमका कारण त्या गुरुपशी ज्ञान आहे काय आहे गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे म्हणून गुरुपशी ज्ञान अहो नाव भी ठेवता आले पाहिजे तो त्याला पुण्यही लागते नाव ठेवण्यासाठी हो म्हणून ह्या रत्नानं ह्या रत्नाची आई आमची यांच्या पोटी हे बालक जन्माला आले तीन मूर्ती जन्माला आल्या आणि आज 13 वर्ष झाले आजोबाची पुण्यतिथी करतात अरे डोळे या किनगाव नगरीमध्ये या रत्नानं महाराष्ट्रामध्ये एकही महाराज ठेवला नाही बाबा महाराज सातारकर ढोक महाराज नागपूरकर आमचे गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाड ज्ञानेश भक्त ते सगळ्याचे आपले आवडते गुरु आहेत आणि तसेच तुकाराम महाराज शास्त्री टोक वाडीकर विशेष
असे महान रत्न ह्या ठिकाणी किनगाव नगरीमध्ये आणले. आमचे श्रीहरी भक्त प्रायण बालू महाराज जोडवाडीकर असं महान विभूती वारकरी संप्रदायाचं रत्न या ठिकाणी आणलं. तसे चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी ठिकाणी देखील या किनगाव नगरीला त्यांच्या पादस्पर्शान पावन भूमीमध्ये या मातीला त्यांचे पाय लागले आमच्या महादेव नगरीमध्ये. तसेच आमचे केशव महाराज उकळीकर यांनी देखील या पावन भूमीमध्ये त्यांनी आणले. अवनळे महाराष्ट्रामध्ये महाराजच ठेवला नाही या रत्नानं. आता किती खर्च झाला असेल, काय खर्च, पण आपल्या आईसाठी काय खर्च केला. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येते की माझी आई, पण आई काही साधी होती का? अशा रत्नाला जन्म देणारी आई साधी होती हो. अरे क्या महान विभूतीच्या भागवतामध्ये आमचे भागवतकार श्री हरी भक्त प्रायण यरमुळे महाराज आणि यांची भागवत कथा होती महादेव मंदिरामध्ये. आणि ही माझी माता माऊली त्या ठिकाणी भागवत श्रवण करण्याकरता गेली. आणि भागवत ऐकायला बी पुण्य लागतं हो. हो, सर्व अंगाचे कान करून जर भागवत ऐकलं तर ते देवाला देव डुलत असतात. अशा यरमुळे महाराज किनगावकर यांच्या भागवतामध्ये आमच्या निर्गुण माईनं ध्येय ठेवला. येतंय का ध्येय? अरे कुठेही मरून पडालेत माणसं, कीर्तनात ध्येय ठेवणं काही साधी गोष्ट आहे का? पण सांगणारा बी वक्ता तसाच आणि ध्येय ठेवणारी माता माऊली तशीच. म्हणून या ठिकाणी माझ्या एका छोट्या साधा माणूस, मी काही कीर्तनकार नाही, कुठं शास्त्रोक्त पद्धतीनं असं काही नाही. एक माझे गुरु मारुती महाराज दस्तापूरकर आणि यांची सेवा केलेला माणूस. मी काही कुठं संस्थेमध्ये जाऊन किंवा कुठं जाऊन संस्कृत शिकून अभ्यास केलेला माणूस नाही. एक महाराजांच्या शब्दाला मान देऊन आणि महाराजांची कृपा झाली. श्री हरी भक्त प्रायण आमचे गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर, माझे गुरुवर्य मोतीराम महाराज, तसेच अग्नी साधू श्री संत माधव मामा. माधव मामा काय आपल्या जवळ संत आहेत, आपण लांब जाण्याची गरज नाही. मोहनचे संत सख्य भगवंत वंदितो तुम्हाला माधव माता अवतार धरिला मूळवन गावी सर्व भक्तांना पावन होई या हो तुम्ही सारे भक्त मंडळी वाचाया बाबांची गाता वंदितो तुम्हाला माधव माता देह ठेविला नामदेव मंदिरी पंढरपुरी माहेर घरी चंद्रभागे तिरी पुंडलिकाच्या द्वारी चरणासी लीन होता वंदितो तुम्हाला माधव माता. म्हणून माधव मामा मोतीराम महाराज भगवान बाबा असे महान विभूती ह्या भागामध्ये जन्माला आले. म्हणून हे माणसं वाटवर आले नसता हे माणसं हाडपोडे होते. कसे होते हाडपोडे? हे वाघ जन्माला आले की माणसं आनंदी झाली हो. म्हणून आमचे कैलासवासी हनुमंतराव विठ्ठलराव दैफळे यांची पुण्यतिथी विशेष, कारण पुण्यतिथी करायला पुण्य लागत. आज एवढं अन्नदान झालं हो, आणि अन्नदान आणि ज्ञानदान याला महत्व आहे. तसेच आमचे किनगावकर श्री हरिभक्त प्रायण कैलासवासी बाबू महाराज
यांचं काही दिवसानंतर देहावसान झालं. खास किनगावचे एक वारकरी महान विभूती होते. तसेच आमच्याच किनगावचे लाडके विजयानंद महाराज मुंडे किनगावकर हे देखील खास कीर्तनकार आहे. म्हणून या भागामध्ये खास विशेष असे संप्रदायाची परंपरा चालू आहे. आमचे कावळवाडीचे श्रीहरी भक्त प्रायण सगळ्या महाराजांचे लाडके आणि आमचे राजू फड कावळवाडीकर यांनी देखील विशेष उपस्थिती लाभली. आणि अशा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आमच्या गुरुजींना सगळ्यांनी सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. कारण बाबा म्हणजे हनुमंतराव विठ्ठलराव देवपळे यांची पुण्यतिथी 13. पुण्यतिथी कुणाची करावी? पुण्यतिथी करण्यासाठी असे मुले बी जन्माला आले पाहिजे. हो, पुण्यवानाची पुण्यतिथी होते, कुणाची होत नाही. अरे ज्याने पुण्य केलं त्याची पुण्यतिथी होत असते. हो, ज्याने पाप केलं त्याची पुण्यतिथी होत नाही. म्हणून पुण्य करीत राहा. माणसासंग चांगलं वागा. माणसातला देव वळका, मूर्तीतला नंतर वळका. म्हणून प्रत्येकाला माणसातला देव दिसला पाहिजे. आमचे छोटे श्री हरिभक्त परायण बाल कीर्तनकार कैवल्य श्री हबप बाल कीर्तनकार कैवल्य विठ्ठल दैफळे आणि ही छोटी मूर्ती आता मोठ्यापणी मोठी कीर्तनकार होणार आहे. पण लहान असल्यामुळे अनेक अभ्यास चालू आहे आणि त्यांचं आळंदीला शिक्षण चालू आहे सध्या. आता हे असल्यामुळे आता बंद आहे ना चौकड, त्याच्यामुळं आता घरी आणलेलं आहे ना. आता इकडे या बाळ, इकडे या, इकडे आणा लेकराला थोडस, इथं आणा थोडं थोडं थोडं. ही मूर्ती इकडे बघा, असं बघा, असं तिकडे बघा. हे मूर्ती चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या कृपा आशीर्वादानं आणि विशेष असं रत्न तयार होणार आहे. म्हणून या मूर्तीला माझ्या माता माऊली अख्ख्या महाराष्ट्र नाही जगामध्ये तुम्हाला हात जोडून विनंती करतो, असे रत्न घडवा आणि अशा रत्नाला तुम्ही मोठं करण्याचा प्रयत्न करा. म्हणून माझी विशेष विशेष विनंती आहे की लहान मुलं घडवा. म्हणून ह्या प्रवचनामधून आणि हनुमंत मामांचं थोडस चरित्र. एक वारकरी हनुमंत मामा कोण होते? वारकरी. अरे वारकऱ्याला जगात मान आहे, बाकी कुणाला नाही. वारकऱ्याला कुठं मान आहे? जगामध्ये. आणि वारकऱ्याला काय येते माहिती का तुम्हाला? वारकऱ्याला फक्त हरिपाठ, काकडा आणि आळंदी पंढरीची वारी, त्याला काय म्हणायचं? वारकरी. आणि अशा वारकऱ्याला देखील यम लांबून नमस्कार घालतो, जय हरी महाराज. म्हणून वारकरी हनुमंत मामा आमचे आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी. म्हणून अशा महान विभूतीचा आज पुण्यतिथी निमित्त प्रवचन एक छोटीशी सेवा आलेली. तसेच आज विशेष भजनाचा देखील कार्यक्रम आहे. काय भजनाचा? म्हणून भजन कीर्तन श्रीहरी भक्त परायण आमचे सर. म्हणून पुण्यतिथी पुण्यवानाची पुण्यतिथी, देवाची जयंती, माऊलींचा सोहळा. म्हणून या संप्रदायामध्ये वारकऱ्याला जितका मान आहे तितका मान कुणाला नाही. म्हणून वारकरी व्हा, माळ घाला गंधल्या आणि आळंदी पंढरीचे वारकरी वारकरी झालं पाहिजे. महाराज म्हणतात होय होय वारकरी, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी.
होय होय वार करी म्हणून वारकरी व्हा। जीवनामध्ये काहीच होऊ नका, काय व्हा? वारकरी। तुम्हाला जीवन जर चांगलं जगायचं असेल तर वारकरी व्हा। माळ घाला, गंध लिया, आळंदी पंढरची वारी करा आणि चांगलं वागण्याचा प्रयत्न करा। वाग नसता माळा घालून उपेग, माळा घालून उपेग नाही। कसं असतं, कुठल्याही नियमामध्ये नेम महत्वाचा आहे। नी काय पाहिजे? नेम पाहिजे। हो वारकरी पाहिजे, वारकरीला काय पाहिजे? होईल विकारी पंढरीचा वारकरी हाच माझा नेम धर्म मुकी विठोबाचा। वारकरीला काय पाहिजे? नेम पाहिजे। हो अरे भजन थोडं कमी होईल पण कशात महत्व आहे? नेम पाहिजे वारकऱ्याला। हो गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर नियमामध्ये इतके कडक होते की नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दयाजवळी। महाराजांचा नेम होता, मोतीराम महाराजांचा नेम होता, माधव मामांचा नेम होता, भगवान बाबांचा नेम होता। म्हणून वारकरी संप्रदायाची परंपरा नेमाशी लागते। म्हणून नेम पाहिजे। काय पाहिजे? नेम पाहिजे। भगवान बाबाचा नेम होता, भगवान बाबा एका गावाला गेले आणि मंदिरामध्ये बसले हरिपाठ म्हणत। त्या गावामध्ये थोडे कर्तुक करणारे माणसं होते, माहिती आहे का तुम्हाला? कर्तुक, चटका भानामती असे करणारे, आणि ते थोडं ऊर काढून चालतात। त्यांना वाटतं आम्हाला लोक भेटतात, अंधश्रद्धा कि आम्हाला लोक भेटतात म्हणून ते छाती काढून चालतात। अरे भगवान बाबा बसले गावामध्ये, एकही माणूस जायला तयार नाही त्यांच्याकडे, आपल्या आपल्या त्वऱ्यामध्ये। भगवान बाबांनी विचार केला, म्हणले बर बर, तुम्हाला अभिमान आलाय का? आम्ही असं करू तसं करू, पण हे चालणार नाही। त्या गावाला एकच विहीर होती पाणी प्यायची। महाराजांना विचार, महाराजांच्या मनात विचार आला, अरे म्हणले यांना संतांचं कामच असतं, जगासाठी संत असतात। जग संत कोणासाठी असतात? जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे। संत कुणासाठी? जगासाठी। भगवान बाबांनी विचार केला, ह्या लोक गावातले अज्ञानी आहेत, यांना थोडस वाटेवर आणलं पाहिजे। म्हणून भगवान बाबांनी एक विहीर होती त्या गावाला पाणी प्यायची, त्या विहिरीकडे गेले सकाळी 4 वाजता। काकडा संपराक विहिरीकडे गेले। गेल्यानंतर एक एक लोक गावला जाऊ लागले पाणी आणायला। कुठं जाऊ लागले? पाणी आणायला। मग भगवान बाबांनी त्या विहिरीवर गेल्यानंतर घोंगडी आतरली आणि त्या घोंगडीवर बसून हरिपाठ सुरू केला। इथून जे माणसं निघाले पाणी आणायला गेली की ते महाराजांचा हरिपाठ कानावर पडला, किती माणसं घागर फेकून द्यायचे, मंत्रमुग्ध व्हायचे, तिथंच बस बस। ते घरचे माणसं म्हणायचे, अरे पाणी आणायला गेलाय आपला भाऊ, कुठं आहे ती? म्हणून त्याच्या पाठीमागे जायचे। तिथं गेले की महाराजांचा कानावर आवाज पडला की ती बी मंत्रमुग्ध व्हायचे, तिथंच बस बस। सगळं गाव मंत्रमुग्ध झालं। मग महाराजांच्या लक्षात आलं, अरे पशु पक्षी उपाशी मरतील, गुरढोरं आहे माझ्यामुळं उपाशी मरतील, म्हणून सगळ्यांना आशीर्वाद दिला। आणि मग सगळे डोळे चोळीत उठले, म्हणले महाराज आम्हाला बी समाधी लागली होती। म्हणले तुमचा अभिमान गेला का? आम्ही कर्तुक करता, आम्ही चटकी करता, आम्ही भानामती की? महाराज म्हणले गेला। म्हणले मग महाराजांना घरी नेऊन पूजा केली। असे संतांचे चमत्कार असतात। म्हणून भगवान बाबा मोतीराम महाराज हे महानुभूती वारकरी होते। म्हणून आज वारकऱ्यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम, कारण आळंदी पंढरपूरला जाणारे वारकरी असतात। एक 2-3 वारकरी निघाले बिनमाळ घालताच पंढरपूरला। बिनमाळ घालता पंढर भजन करायचं नाही, महाराज सांगतो बिनमाळचं जर भजन केला तुमच्या अंगलट आलं, अंगलट आलं। जर माळ घालून आळंदी पंढरीचा वारकरी होऊन भजन केला तरच देवाला पावन मिळतो। बिन माळचं दोघ तिघ निघाले पंढरपूरला, जे जे पाऊल धरला का, हे पाऊल खेळू लागले।
पाऊल खेळत असताना तहान लागला, घाम आला, तहान लागल्याबरोबर एक माता माऊली घागर घेऊन येत होती. म्हणले आम्ही थोडस पंढरपूरला निघालो पाऊल खेळा रामकृष्ण हरी जपाचा. रामकृष्ण हरी जप आपल्या गुरुवर लाड गुरुजींनी आका महाराष्ट्र ढवळून काला. रामकृष्ण हरी जपान म्हणून गुरुजींचे फार आख्या महाराष्ट्रावर उपकार आहे, फार उपकार आहे. हो अशा युभूती जन्माला येणं साधी गोष्ट नाही. आख्या महाराष्ट्राला नाही जगाला भजन घडील रामकृष्ण हरी जपाचं. तसे ते बिनमाळांच भजन करू लागलं. कोण ते दोघं तिघं भजन पाणी देता का? म्हणजे काय हरकत नाही, वारकऱ्याला पाणी नाही तर मग द्यायचं कोणाला? त्या वेळेला त्यांनी भजन बंद केलं आणि त्या माता माऊलीनं आपल्या ढाळजामध्ये नेऊन बशविलन सांगितलं. एक गिलास आणला आणि त्या गिलासामध्ये लाडू आणले तीन ताटामध्ये आणि एक जगात पाणी आणलं गिलास आणला. ती बहीण अशी नवऱ्याची सेवा केलेली महान पतिव्रता होती युवती. तिने सांगितलं तुम्ही कोण आहो मला सांग. पहिल्या व्यक्तीला प्रश्न केला, ते म्हणलं आम्ही परवाशी आहो. बहीण सांगितलं मी महान नवऱ्याची सेवा केलेली, मला जगात कुठं काय व्हालं ते कळतंय, तुम्ही कोण आहोत? त्यानं सांगितलं मी परवाशी. बहीण सांगितलं जगात परवाशी दोनच आहेत, तिसरा परवाशी नाही. बसला दुसऱ्याला उठले तुम्ही कोण? आता तुम्ही कोण म्हणल्यावर ती इकडं तिकडं बघू लागलं. ती म्हणला मी मूर्ख आहे. मूर्ख? मूर्ख आहे का? बर. तितक्यामध्ये त्या बाईचा नवरा बाहेर उभा होता. म्हणला अरे मी वाड्याकडे नसताना जगामध्ये, वाड्याकडे नसताना कोण माणसं आले वाड्यामध्ये मी नसताना? त्याला दुसरंच भेटलं कळ लावणार, भांडणं लावणार. अरे म्हणला तू घरी नसताना कुठले बिनकामी आलेत? म्हणला चल पोलीस स्टेशनला अर्ज देऊ. म्हणला केले पोलीस स्टेशन अर्ज दिला. मी घरी नसताना दोघ तिघे कोण आलेत की असा अर्ज दिला. लगेच पोलीस आले. पाणी बी पेलं नव्हतं. बिनमाळच सांगालो, बिनमाळच भजन केल्यावर काय आले की म्हणले तुम्हाला साहेबांनी बोलिले. बाईला सांगितलं, बाईनं सांगितलं कस काय बोलिले? नाही म्हणजे तुमच्या नावाने इथं कोण नवीन माणसं कोण आले? ते म्हणले दोघं तिघं म्हणले आर म्हणले आणि पाणी बी पेल नाही तर कस काय सणे लागला म्हणे. बाई म्हणले मी पोलीस स्टेशनला येत नाही. नाही नाही म्हणले पोलीस स्टेशनला इथं ओलं बी जळतंय वाळलेले जळते म्हणून पोलीस स्टेशनचं नाव कोणी घेत नाही. इथं कसं जळतंय? वल्लभी आणि वाळलेलं बी जळते. जावंच लागते. निघाले बाई पुढे हे दोघं तिघं पाठीमागं पोलीस स्टेशनला अशा खुर्च्या टाकल्या. फौजदार फौजदारनं सांगितलं असं बसले दोघं तिघं बसल्याबरोबर सांगितलं हा काय मजकूर झाला? बाईला म्हणले तुम्ही बसा. ती म्हणली मी बसत नसते पोलीस स्टेशनला. हा काय झालं? काही नाही म्हणले हे पंढरपूरला निघाले दोघं तिघं पाऊल खेळू लागले रामकृष्ण हरी जपाचा आणि पाणी मागितलं. मी म्हटलं की घरी या एक एक लाडू देते पाणी देते. आता वारकऱ्याला पाणी नाही तर द्यायचं कोणा? मी म्हटलं तुम्ही कोण आहो? पहिल्यानं सांगितलं की आम्ही परवाशी आहोत. मी म्हटलं जगामध्ये दोनच परवाशी आहेत, तिसरा परवाशी. मग साहेबांना सांगितलं कोण आहे दोन परवाशी आम्हाला तरी सांगा. म्हणजे चंद्र सूर्य दोन परवाशी आहेत म्हणजे आणि परवा संपला नाही. दुसऱ्याला विचारलं तुम्ही कोण? म्हणला मी भजन करतो रामकृष्ण हरी जप. बर. तिसऱ्याला विचारलं तुम्ही कोण? म्हणला मूर्ख आहे. कोण आहे? मूर्ख. बहीण सांगितलं जगामध्ये दोनच मूर्ख आहेत, तिसरा मूर्ख नाही. साहेबाने सांगितलं दुसरा मूर्ख कोण आहे साहेब? म्हणले विनाकारण केस घेणारा तुम्ही हा म्हणली आणि विनाकारण केस देणारा हे माझा नवरा मूर्ख आहे म्हणले. पहिले म्हणून बिनमाळ्याचं भजन केलं की अंगलट येत असते. म्हणून वारकऱ्यानं काय करायचं? माळ घालून भजन करायचं. काय करायचं? माळ. म्हणून आमच्या हनुमंत मामा फार मोठी युवती होती. आज परवशिक्षणासाठी घेतलेली होई पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेच्या पदराड
परी ते आवेरोनी गोचिड अशुद्ध काय नशे। दूध कसा आहे? पवित्र आहे। देताव का लेकराला? हा, और दूध डेरीला लेकर खारीला? हा, और दूध पिना गेल्यावर लेकराली चटणी खाल्ल्यावर कळ लागते पोटित खारीला? घरी लेकराला दूध कोणीच देना बघा? दूध डेरीला बालू महाराज, लेकर खारीला। म्हणून दूध पवित्र आहे। दूध कसा आहे? पवित्र आहे। दुधा एवढं पवित्र काहीच नाही। सोन पवित्र, दूध पवित्र। म्हणून पाहे पाद देव किती जवळ आहे? देव किती लांब आणि किती जवळ आहे? अरे तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा देव आपल्या पाशी आहे। देव लांब नाही। म्हणून जे भजन करणं कुणासाठी? किती भजन करा? भजन देव नळवाणी, भजन देव नळवाणी, नरका जाणे चुके ना।